अभिनेते नाना पाटेकर हे अनेक कारणांसाठी नेहमीच चर्चेत असतात. आपल्या दमदार अभिनयासाठी तर ते लोकप्रिय आहेतच, पण नानांचं संपूर्ण कुटुंब हे कायमच लाईमलाईट पासून दूर असल्याचं पाहायला मिळतं. विशेषतः नानांची पत्नी अभिनेत्री असून देखील, तसेच नानांची तुफान लोकप्रियता असतानाही नेहमीच प्रसिद्धीपासून दूर राहिली आहे. नीलकांती असं नानांच्या पत्नीचं नाव आहे. नाना आणि नीलकांती यांचा प्रेमविवाह झाला होता, मात्र असं असतानाही पत्नी आणि नाना यांच्यात अनेक वर्षांचा दुरावा आहे. नाना म्हणजेच नानांचं खरं नाव विश्वनाथ पाटेकर. नानांनी आपल्या करिअरची सुरुवात थिएटर पासून केली होती. तर थिएटर करत असतानाच नाना एका अभिनेत्रीच्या प्रेमात पडले आणि तिचं नाव होतं नीलकांती. नीलकांती या देखील अभिनेत्रीच होत्या, तसेच त्या बँकेत मोठ्या पदावर कामाला होत्या. त्यावेळी त्यांना दरमहा तब्बल 2500 रुपये इतका पगार होता, तर नानांना नाटकाच्या एका शो मधून केवळ 50 रुपये मिळायचे. पुढे दोघांचाही सुखाचा संसार सुरू झाला. ते कमावत असलेले पैसे त्यांच्यासाठी भरपूर होते. नाना आणि नीलकांती यांच्या लग्नाचा खर्च केवळ 750 रुपये इतकाच झाला होता, तर दोघही हनीमूनला पुण्याला गेले होते. नीलकांती अभिनेत्री असल्या तरीही सिनेविश्वात फारशा सक्रिय नव्हत्या. त्यांनी मोजक्या चित्रपटांमध्ये काम केलं होतं, तर आत्मविश्वास या सिनेमातही त्या दिसल्या होत्या. मात्र या क्षेत्रात त्यांनी नानांना कायमच पाठिंबा दिला. नाना आणि नीलकांती यांना 2 मुलंही झाली, पण मोठ्या मुलाचा दुर्दैवानं बालपणीच मृत्यू झाला. पुढे नानांचे चित्रपट हिट ठरू लागले आणि नानांचे अफेअर सुरू झाले, आणि याच सगळ्या गोष्टींना कंटाळून नीलकांती यांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. मुलगा मल्हार सोबत गेली अनेक वर्ष त्या वेगळ्याच राहतात. विवाहित असूनही नाना पाटेकर यांचे अभिनेत्री मनीषा कोईराला सोबत अफेअर सुरू होतं. ते दोघेही बराच काळ लिव्ह इन रिलेशनशिप मध्येही राहत होते. तर एकदा मनीषानं नानांना अभिनेत्री आयशा जुल्का सोबत पाहिलं होतं, आणि त्यामुळेच मनीषानं या नात्याला पूर्णविराम दिला. तर काही दिवसानंतर आयशानं देखील नानांसोबत असलेलं नातं पूर्णपणे संपवलं. मात्र असं असलं तरीही नीलकांती यांनी नानांशी घटस्फोट घेतला नव्हता, तर मुलगा मल्हार सोबत त्या वेगळ्याच राहतात. नीलकांती यांनी त्यांचं एक पुस्तक देखील लिहिलंय, ज्यात त्यांनी त्यांच्या आयुष्यातील बरेच किस्से सांगितलेत. तालुका प्लेस मध्ये माझ्या वडिलांची बदली व्हायची, त्याच्यामुळे मी खेड्यापेक्षा जरा बरं असलेल्या गावात कायम शिक्षण घेतलेलं. मी ज्यावेळी पुण्यात यायची तेव्हा हे पहिले ते पुणेकर, त्यात चांगल्या शाळांमध्ये कोण मुंबईमध्ये कोण मॉडर्न हायस्कूलमध्ये कोण कुठं कोण कुठं, तर मला 80% वर मार्क असायचे. यांचं आल्यावर पहिलं म्हणणं असेल की तू खेड्यात शिकते ना म्हणून तुझे 80%, म्हणून तुला पहिला दुसरं नाही, तू इथे पुण्यात बघ तुला 50 काय 40% मिळणार. हे SSC पर्यंत म्हणजे माझ्या डोक्यामध्ये असं घटवलंच होतं सगळ्यांनी की तू जर जी काय वासरात दोघडी काय शाळेस तिकडे तिकडे शहाणपणा करायचं असं, ते त्यांचा एक अप्रोच होता सगळ्यांचा माझ्याबद्दल. मलाही त्याचं काही फारसं वाटायचं नाही, कारण फार अभ्यास वगैरे मी आयुष्यात कधी केलेला नाही. जो काही असायचा जसा काही असायचा त्याच्यामध्ये मला तेवढं मिळून मिळायचं. पण ज्यावेळेला SSCची परीक्षा आली, आमच्या वेळेला 11वी होती, SSCची परीक्षा होती त्यावेळेला तर बोर्ड अख्ख्या महाराष्ट्राचा एक होतो, बरोबर आहे ना? त्याच्यातही मला 80% होते. मग ज्यावेळेला मला 80% पडले त्यावेळेला मी या सगळ्या भावंडांना म्हणलं आता आता काय, आता मला सांगा ना की मी खेड्यातली आहे, मी तालुका प्लेसमधली आहे, मी पत्र्याच्या शाळेत शिकलेली आहे, मग तरी मला 80% कसं काय? पण त्यांचं काहीच म्हणणं नव्हतं, माझंही काही म्हणणं नव्हतं, असं काही फार मोठा प्रश्न वगैरे नाही विचारलं. तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं, तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.